हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आज मी तुम्हाला खूप खूप महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे. असे 10 पॉईंट सांगणार आहे, ते तुम्ही व्यवस्थितपणे तुमचे रोजचे अंमलात आणलात की तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. त्यामुळे खूप खूप महत्त्वाचं आहे हे. हां, तसे 10 पॉईंट सांगणार आहे. तुम्ही 10 पॉईंट्स अगदी फॉलो करायचे, तंतोतंत फॉलोअप ठेवायचं. फर्स्ट इज स्ट्रॉंग विल पॉवर. आपल्याला बदलायचं आहे, आपल्याला चांगलं बनायचं आहे, ही आपल्याला प्रबळ अशी इच्छाशक्ती पाहिजे. एकदम स्ट्रॉंग फायर पाहिजे तुमचा. नाही, मी करणारच, मला हे करायचंच आहे, मला आजच्यासारखं जीवन जगायचं नाही, मला खूप कोणतरी मोठं व्हायचं आहे, मला चांगलं व्हायचं आहे, ही तुमची इच्छा अगदी प्रबळ इच्छा असायला पाहिजे. आणि तर फायर असायला पाहिजे तुमच्या अंगात. ही पहिली गोष्ट आहे. आणि जे गोल तुम्ही सेट करता तो गोल तुमचा क्लिअर कट असायला पाहिजे. नाही ते हे नाही ते तर होणार, तर नाही ते अमुक होणार. नाही, मला अमुक म्हणजे मला अमुकच करायचं आहे. ह्याला हवी असलेली आपली आवड निर्माण करा, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स निर्माण करा, तुमचं स्ट्रेंथ बघा. ते तुमचं गोल अचीव करायला तुम्हाला जे काही लागते ते सगळ्याची तुम्ही गोल सेटिंगमध्ये तयारी करा. तशी वातावरण निर्मिती करा. नंतर मेहनत. थर्ड पॉईंट, मेहनत. दॅट इज हार्ड वर्क. मेहनत करायची तयारी पाहिजे. नॉलेज, आपण नॉलेज मिळवायला पाहिजे. नॉलेज म्हणजे फक्त शाळा कॉलेजमध्ये शिकलेलं एवढंच नाही आहे, त्याचे व्यतिरिक्त तो तुमचा गोल पूर्ण करायला तुम्हाला काय काय पाहिजे तर सगळं तुम्ही पूर्ण करून घ्यायला पाहिजे. हे ते कुठे मिळेल मॅडम? तुम्ही तर सांगता हे काही शाळा कॉलेजमध्ये मिळालं नाही, तरी बाहेर कितीतरी कोर्सेस आहेत, ऑनलाईन कोर्सेस आहेत, बुक्स आहेत, यूट्यूब आहे. त्याच्याशिवाय त्याला हव्या असलेल्या स्किल्स पण मिळवायच्या. सपोज एखाद्याला वाटते मला आरटीओ ऑफिसर बनायचं आहे. आरटीओ ऑफिसर व्हायला तुम्हाला काय मदतीची गरज आहे? तुम्हाला लायसन्स, हेवी लायसन्स पण पाहिजे. मग ड्रायव्हिंग शिकायचं, हां, हेवी लायसन्स मिळवायचं, असं त्याला लागणारं काय काय आहे हे सगळं शाळा कॉलेजमध्ये नसलं तरी आपण बाहेरनं हा नॉलेज कम्प्लीट मिळवायचं आहे. हे आणि तुमचं नॉलेज आहे त्याच्याबद्दलचं हे क्रिस्टल क्लिअर पाहिजे. क्रिस्टल क्लिअर का? तुम्हाला उद्या तिथे एक्झाम्स असतील. आपल्याला माहीत आहे प्रिलिम्स असतात, मेन्स असतात, प्रत्येक ह्याला नंतर इंटरव्ह्यू असते. त्यामुळे तुमचं नॉलेज क्रिस्टल क्लिअर असलं की तुमचं परीक्षेत पास होणं आणि सिलेक्शन होणं पण क्रिस्टल क्लिअर असते. त्यामुळे नॉलेज घेताना क्रिस्टल क्लिअर, फक्त पासिंग पुरतं नव्हे, हे सगळं आपण मेहनत करायची तयारी पाहिजे. 4-5 तास अभ्यास करायला लागला तर करायला पाहिजे. त्याला हव्या असलेल्या स्किल्स मिळवायच्या असल्या तर त्या स्किल्स पण मिळवायला पाहिजे. आणि हे सगळं करताना आपला शत्रू आहे बघा, त्याला लांब ठेवायचा. कोण आहे आपला शत्रू? लेझीनेस, आळस. आळसाला जवळ सुद्धा फिरकू द्यायचं नाही. काही झालं तर त्याला म्हणायचं शट अप, मला हे करायचं आहे, माझं जवळ पण येऊ नकोस. प्रोकास्टिनेशन करायचं नाही, उद्या करेन परवा करेन, नाही. आत्ताच आहे आत्ता. आळसाला जवळ सुद्धा येऊ द्यायचं नाही. हे झाला फोर्थ पॉइंट. मग एक्सेप्ट अँड एक्सपेक्ट प्रॉब्लेम्स. ही सगळी तयारी करताना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येणारच.
then you have to fight against the problems and you have to find out the solution. हे प्रॉब्लेम आले की हे प्रॉब्लेम्स आपण कसे ओव्हरकम करायचे म्हणून त्याला आपण सोल्युशन शोधायचं आहे. त्यामुळे आपण कंप्लीट कॉन्सन्ट्रेशन कशावर करायचं, सोल्युशनवर. आणि फोकस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला माहीत आहे अर्जुनाना अर्जुनाला त्याचे गुरुनं विचारलं तेव्हा तो काय म्हणाला, बाकी सगळ्यांना पक्षी दिसत होता, झाड दिसत होतं, आणि काय काय दिसत होतं, अर्जुनाला काय दिसत होतं, फक्त पक्षाचा डोळा. तसं तुम्हालाही फक्त तुमचं गोल समोर दिसायला पाहिजे, त्याच्याशिवाय काही दिसायला नको. नाही ते थोडा वेळ मोबाईल बघतो, थोडा वेळ पिक्चर बघतो, एकदा पबला जाऊन येतो, नाही. माझं ध्येय पूर्ती होईपर्यंत हे सगळ्याला बंदी आहे. एकदा माझं सगळं ध्येय पूर्ण झाल्यावर का नाही, नंतर मी सगळी मजा करणार आहे म्हणून मनाला सांगा. आणि टाईमपास करायचं बंद करायचं. तुम्ही कशा टाईमपास करता? मोबाईलवर करता, सिनेमाला जाऊन करता, नुसतं इकडे तिकडे बघत करता, काय दारावर कट्ट्यावर जाऊन, काय काय मुलं बघितलेत मी, जाऊन चावडीवर कट्ट्यावर बसतात. तसं काही तुम्ही करता? तुम्ही टाईमपास कुठे करता हे आधी फाइंड आउट करा. आणि तर टाईमपास करायचं कम्प्लीट बंद करायचं. टाईमपास नाही मी करणार, मला माझं ध्येय प्राप्त करायचं आहे. आय वॉन्ट टू अचीव समथिंग. त्यामुळे हे सगळं टाईमपास करणं बंद करायचं. मित्रांबरोबर पार्टीला जा, लेट नाईट्स काहीतरी आउटिंगला जावा, नाही, सगळं सगळं बंद. नंतर महत्त्वाचं म्हणजे टेक केअर ऑफ फूड, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. आपल्याला चांगलं हेल्थ राहायला पाहिजे. आपण आजारी पडलो की काय होईल? त्यामुळे आपण आपले जेवणाकडे करायचं, भरपूर फळं भाज्या खायच्या, पाणी भरपूर प्यायचं. त्यामुळे आपलं फूड आणि हेल्थ ह्या दोन्ही गोष्टींकडे भरपूर व्यवस्थित लक्ष द्यायचं. आणि मनाला का नाही स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला शिकायचं आहे. स्विच ऑन आणि स्विच ऑफ म्हणजे काय हे बघा. असं काही घडत असताना कोणी म्हणेल, ए तू काय करणार आहे, MPSC तोंड बघितले का? तो एकदा म्हणतो, तुम्ही 100 वेळा तुमचं तुम्हाला म्हणून घेता, त्यांना मला असं म्हटलं, अमुक आहे ना अमुक म्हटलं, नाही, तेव्हाचं तेव्हा खतम. स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे परत परत कामात ती गोष्ट, कुठलीच गरज नसलेली गोष्ट मनात येता कामा नये. तुमचं कोणी कौतुक केलं तरी तेवढंच, गरज नसताना तर परत परत तुमचे मनात येता कामा नये. म्हणजे तुम्हाला कुठे स्विच ऑन करायचं आणि कुठे स्विच ऑफ करायचं हे यायला पाहिजे. आणि हे रोजचे जीवनात पण खूप खूप महत्त्वाचं आहे. आता शेवटचं 10वा पॉइंट आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज बी पॉझिटिव्ह. कायम तुम्ही पॉझिटिव्ह राहावा. हे होणारच आहे, आय कॅन. आणि त्याच्यासाठी काय करा, पॉझिटिव्ह लोकांचे कंपनीत राहावा. काही एक्स्ट्रा वाचन केला तरी पॉझिटिव्ह टाईपचं वाचन करा, पॉझिटिव्ह टाईपचे सिनेमे बघा. होते मी पुढचा व्हिडिओ करणार आहे, आपल्याला मोटिवेट करणारे मूवीजबद्दल. त्या मूवीजची पण मी तुम्हाला लिस्ट देईन, पुढचाच व्हिडिओ करणार आहे, व्हेरी शॉर्टली येईल तो पण. त्यामुळे तसलं आपल्याला जे मोटिवेट करते असल्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा. बी पॉझिटिव्ह ऑलवेज. कधीच होणार नाही अमुक असा विचार करू नका. ऑलवेज बी पॉझिटिव्ह. आय कॅन, आय विल हे तुमचं वेदवाक्य असू देत. असलं हवं ते तुमचे रूमवर लिहून ठेवा, आय कॅन, आय विल.
तूच आहेस, तुझे जीवनाचा शिल्पकार, हे सगळे चांगले हे लिहून ठेवा. हे 10 गोष्टी तुम्ही फॉलो करा, मग बघा तुम्ही जे पाहिजे तर मिळवता, तुम्हाला हवं असलेली पोस्ट मिळेल, हवं तर तुम्ही साध्य करता. परत इन शॉर्ट हे करते, फर्स्ट इज स्ट्रॉंग विल पॉवर, सेकंड क्लिअर कट गोल, थर्ड मेहनत करायची तयारी, फोर्थ कीप लेझीनेस अवे, आळसाला लांब ठेवा, फिफ्थ इज एक्सेप्ट अँड एक्सपेक्ट प्रॉब्लेम्स. आपण काहीतरी करताना प्रॉब्लेम्स येणारच आहेत, त्याला सोल्युशन्स शोधायचं आहे आपल्याला. फोकस, अर्जुनासारखं फक्त डोळा दिसायला पाहिजे, पक्षी नको, झाड नको, बाकी काय नको. टाइम पास करणं बंद करा. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, फूड एक्सेट्रा. मनाला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला शिका. आणि लास्ट वन इज बी पॉझिटिव्ह. हे एवढं तुम्ही रोजचं रोज फॉलोअप केलात, सी युअर लाईफ विल चेंज. आय एम शुअर यू विल फॉलो इट. अच्छा, हॅव अ गुड डे.